थोडस ज्ञान आलं की लोक काय वाटा करतात. आणि आजकाल आहे ना, मला वाईट या गोष्टीचं वाटतं महाराज, जी लोक देवाला मानतात लोक त्यांना मानत नाहीत, आणि जी लोक देवाला मानत नाहीत लोक त्यांना मानतात. खरंय का खोटंय? म्हणजे जी लोक देवाला मानतात मंदिरात जाता, इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास, हो की नाही? आणि जी म्हणतात आम्ही देवाला मानत नाही, इट इज वेल एज्युकेटेड, हुशार, सुशिक्षित, हाय क्लास. तुमची कशी अवस्था माहिती का? एका माणसाने एकटाच व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर? बोलत जा बरं का, बोलत जा दादा, बरं का बाळापूरकर, बोलत जा. वाटलं तर मी मग पाकिट तुम्हाला देते, एवढ्याला नाही पुरायचं पण देते मारच थोडं थोडं. बोलत जा माऊली, उगस असं नका बसू बरं का. बरं, जरासा यायला उशीर झाला याच्यापेक्षा मी तुमचं काय वाटलं केलं महाराज, एवढंही राग धरू नका माझ्यावर. थोडं अगदी या तुम्ही येते ना, मला पटपट बोला. एक तास व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर? देव नाही. बोलत जा रे दादा. बोल म्हणल्यावर माणसं मुदम बोलत नाही. ती कीर्तनाला चार माणसात म्हणणार, एवढी बोलत होती, बोल बोल, बोललच नाही. खातं कशासोबत? आणि काय वाटतं माऊली, मला फसवताय? नाही रे दादा, आपलं कसं माहितीये का, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठं मटेनं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढं का हसतंय, म्हणला कंडक्टरला फसवलं. तुम्हीच सांगा माऊली याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलो. मग हे संत गोड सांगतात, इथे कोणाचं काय मागेले, 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 ज्याचे त्याने अनहित केले. आपला वारकरी संप्रदाय इतका प्रबळ आहे ना माऊली, बरं का? तरुण मंडळी तुम्ही खास करून आलात म्हणून तुम्हाला सांगते, जेवढं पुस्तकात ज्ञान नाही ना तेवढं ज्ञानेश्वरी मध्ये. कधीतरी ग्रंथ उघडा माऊली, ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे जी तुम्हाला आम्हाला मिळाली आहे, जी जपता आली पाहिजे. काही काही माणसं म्हणली चंद्र सूर्य तोपर्यंत गाता ज्ञानेश्वरी, नाही बरं का दादा, नाही बरं का माय, चंद्र सूर्य तोपर्यंत गाता ज्ञानेश्वरी नाही, गाता ज्ञानेश्वरी येतोपर्यंत चंद्र सूर्य, हे लक्षात ठेवा. हे संपलं तर तेही राहणार नाही. आज या महामानवांच्या जीवावर तुम्ही आम्ही जगतोय दादा. अरे वैभव काय आपलं, वारकरी संप्रदाय जन्माला आलो, अरे काय बाप मोठा आहे आपला, काय माय मोठी आपली, अजूनही पंढरीला हात लावून दर्शन आहे, हे माझ्या पंढरीचं वैभव आहे. लोकांचं कसं आहे, ज्या मंदिराचा आकार मोठा त्याला गर्दी जास्त, म्हणजे ह्यांचा अहंकारावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. कळलं त्यालाच कळलं, म्हणजे भामट्यांवर आहे पण संतांवर. आम्ही सांगून सांगून नेलो तरी आम्हाला किंमत, पण एखादा म्हणला खडी साखरीवर सोमवार कर, लुंगीवर गुरुवार कर, अगं माय त्याला आंधारात नेऊन ठोक, महाराज नाही भामटा आहे तो. असा देव भेटत नाही, याला शास्त्र आहे. अतिविषय सेवावा का सर्वता निरोधावा, माऊली सांगतात नाही. पोटापेक्षा कमी खायचं नाही, पोटापेक्षा जास्तही खायचं नाही, पोटाला लागतं तेवढं खाच. मग तेच श्रीकृष्ण भगवान सांगतात, मैया वेश मनो येमान युक्ता उपासते श्रद्धा परिओपेतास ते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना करणारा भक्त साधा मला भक्तही वाटत नाही, पण श्रद्धेने नामचिंतन करणारा मला योगीतला योगी वाटतो, ही भगवंताची भाषा आहे. आणि योगी म्हणजे साधन आहे. आणि बरं, योगीयांचा योगी असणारे ज्ञानोबार आहे. योग याग विधी वायाची उपाधी दम्म, म्हणजे जे नाही ते भासवणं, खरं नाही ते खरं म्हणायचं. 2000 वर्षापूर्वी पंचतंत्र नावाचं एक पुस्तक निघालं, राजकारण्यांनी नक्की वाचावं. जे लोक राजकारणात आहेत त्यांनी पंचतंत्र नक्की वाचावं. त्यामध्ये 5 टेक्निक आहेत जे लोकाला येड्यात काढू शकतात, असं नाही. त्यामध्ये 5 तंत्र, तंत्र म्हणजे टेक्निक, अशा 5 टेक्निक आहेत जे असत्याला सत्य, सत्याला असत्य करून दाखवतात. काय केलं या कलियुगात तेच आहे माहिती. आमच्या इथं गुण बघून साबण घेतलं जात नाही, साबणावरची हिरोईन बघून साबण घेते. ज्या साबणानं गोरं होते ते साबण खपत नाही, ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला ब्रँडेड हिरोईन वापरली ती साबण खपतच. ॲडव्हर्टाईजमेंट मार्केटिंग,
पहिलं तंत्र, मार्केटिंग पहिलं तंत्र आहे जे असत्याला सत्य करते. देवाच्या बाबतीतही तेच झालं. टकलं करू करू टाकल्यावर केस येईन तरी तिरुपतीला मरतो. पण देहू पंढरी आनंदी करत नाही. रामचा देव तर केस बी मागत नाही. मागत नाही हो थोर प्रेमाचा आजची दुष्काळ काही मागितलं का माझ्या परमात्म्याने कधी तुम्हाला? हा माझा देव कोपतही नाही हो. कोपतो का? ऐकले का कधी कुणावर कोपल्याला? आणि देव कधीच कोपत नाही. अंधश्रद्धा बाळगू नका. कुठलाच देव, एकतर देव कुठला नाही, देव एकच असतो. स्वरूप अनेक आहे, आत्मा एकच आहे. आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे जे पसरलंय. कळतंय का? मग आम्ही धन्यता कुणाला देतो? ज्यांना सत्य कळलं. बरं, सत्य ज्याला कळलं त्याला माहीत आहे की जे मला कळलं ते माझं नाहीये, ते माझ्या मुळापासून आलंय. कळतंय? जनरेटिक जनरेशन म्हणूयात आपण. बापाला शुगर असली की पोराला होतीच, 80% पोरांना होतीच, 20% गाळले तर. इट इज सायन्स. हे जनरेटिक आहे, अनुवंशिक आहे. तसं मायबाप ज्ञानी असले की पोरगा ज्ञानीच असतो. ज्ञानोपर एकटे नाहीत. विठ्ठलपंत कुलकर्णी, गोविंद पंत कुलकर्णी हे कुळ वेद पठन करणारं, शास्त्र वाचणारं आहे. त्यांच्या कुळात ज्ञानोपरायच जन्माला येणार होते, कारण ते कुळ आहे. धन्य माता पिता. तुकोबाराय नामदेवरायांचा अवतार आहे, म्हणून ते तुकोबाराय आहेत. आजोबांपासून वारी चालत आली तुकोबारायांच्या घरी, म्हणून ते जगद्गुरु तुकोबाराय आहेत. जनरेटिक, म्हणून धन्य माता पिता. ज्याला सत्य माहित आहे ते कधी त्या व्यक्तीला महत्व देत नाहीत, कारण त्यांना माहित आहे ज्ञान व्यक्तीवर नाही, ज्ञान कुळावर असतं, ज्ञान आत्म्यावर असतं. ज्ञान न्यायशास्त्रामध्ये वर्णन करतात, आत्मा हा ब्रह्म चैतन्य आहे, स्वयंप्रकाश आहे, स्वप्रज्वलित आहे तो. आत्म्याला कुणाच्या आधाराची गरज नाही, शरीराला आत्म्याच्या आधाराची गरज आहे. आत्मा शरीरावर अवलंबून नाही. मग तो आत्मा, त्याच्यापासून जे स्वरूप निर्माण झालं, त्या आत्म्याचं स्वरूप म्हणजे ज्ञान. मग ज्ञान माझं काय, तुमचं काय, पुन्हा एकदा कुणाचं काय, गाढवाचं काय, माझं काय, माझं काय, कुत्र्याचं काय? आत्मा एकच आहे. मग त्याचं ज्ञान सुद्धा. मग ज्ञान ग्रहण करण्याचा अधिकार प्रत्येकाला. इथं जात वित गोत कुळशील म्हणजे एकात्वरित. मग ज्यांनी हे असत्य पसरवलं आम्ही त्यांना धन्यता देत नाही. ज्यांनी हे पसरवलं नाही काही नाही हो. हे कसं आहे ना, महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार, रिक्षात आला तर मूर्ख. पेटवा बघा आम्हाला. अरे अवघड आहे तुमचं माऊली. पूर्वी वरातीत नाचली, सुशिक्षित कीर्तनात नाचली, नालायक. अरे वा, मानलं पाहिजे तुमच्या डोळ्याला लागा. म्हणजे जी नवर देवासमोर नाचते इट इज फ्री माइंडेड, हा हाय क्लास. म्हणजे कीर्तनात नाचते इट इज अनएज्युकेटेड, मूर्ख, नालायक. म्हणजे तुमच्यात कसं आहे, ज्यांना मटण चावणार त्यांना माळ घातली त्यो महाराज, आणि आम्ही कोण पोतराज. एक कायम लक्षात ठेवा, एरंडाचं झाड जेवढं लवकर वाढतं तेवढं लवकर मोडतं. आज्ञा आणि पटकन दिसून येतो, कारण ज्ञानोबाराय सांगतात इथं अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत नाही महाराज. आणि असत्याला त्रास आहे, पण शेवटी विजय सत्याचाच आहे. धीर धरा, पळू नका. पोरांनो आज जर तुम्ही माळ घातली ना, दोन चार पोरं नावं ठेवतील, पण ही बहीण विश्वास देते उद्या तुमचं नाव त्या चार पोरांपेक्षा मोठं असेल. हे वैभव या वारकरी संप्रदाय. माळ घालायला कमीन काढायला जास्त प्रवृत्त करतात. संगत बहीण म्हणून विचारते रे. खरं सांगा दादा, दारूचा पहिला ग्लास, गुटख्याचा पहिला घास, सिगारेटचा पहिला श्वास तुम्ही तुमच्या पैशाने घेतला का? बाळाबरोबर तरुण मंडळी सांगा ना, तुमच्या पैशाने घेतलं? जीवनात कोणतरी दानशूर करणं होता तुमच्या, त्यांना सुरू केलं की रे गटवर गे घटन काय ते पुढे म्हणा जिंदगी भेटते का गटव घटन. ही सीएक तर गेली माझी. देत ही हा जो पॅटर्न आहे ना जेलसीचा, हा बेकार आहे. माणसं म्हणतात मेल्यावर नरक आहे. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही जिवंतपणे नरक भोगताय, तुम्हाला मेल्यावर नरकाची गरजच काय? अरे दुसऱ्यावर जळणं हे सगळ्यात मोठं नरक यातना. आपण जी दुसऱ्यानं गाडी घेतली ती जळतो ना, ती शरीराने जलसेच म्हणतो ना आपण, ते जळणं म्हणजे नरकात जळणं इतकं त्रास देत. नरकात नरकात कधीच कुणी जळत नाही. कधीतरी असल्या कर्मकांडाच्या बाजूला या रे. नरक म्हणजे काय? ज्याला सत्य कळलं नाही, ज्याने विनाकारण दुःख करून घेतलं ते नरक आहे. त्याला मरायची वर जायची गरज, आपण ऑलरेडी नरकात आहे. इमानदारीनं सांगा, आजकालची माणसं स्वतःसाठी गाडी घेत नाहीत, लोकांची जिरवाय गाडी घेते.
त्रास हे नरक आहे. स्वतःच्या बापाला त्रास देऊन घ्यायची गरजच नाही ना दादा. अरे तुला माहित आहे तुझं वैभव काय आहे. अरे त्याच्याकडे गाडी आहे हे त्याचं वैभव नाही. अरे तू तुझ्या मायबापाला थाटात सांभाळतोय हे तुझं वैभव आहे. तुला गाडीची गरज नाही ना. अरे तू प्रामाणिकपणे कमवतोय, तू कष्टाने कमवतोय, वैभव आहे तुझं. तसं तुम्हाला काय वाटतं, कमी आहेत तुम्ही? अरे पोरांनो, मी फार आत्मीयतेनं सांगते की माझा महाराष्ट्र फार प्रबळ आहे. विवेकानंद स्वामी अमेरिकेत जाऊन सांगतात माझा देश भारत म्हणजे तरुणांचा देश आहे, माझ्या देशात सगळ्यात जास्त तरुण आहेत आणि माझ्या देशाला तरुणांनीच तारलंय हे तिथं जाऊन सांगतात रे. मग मी इथं काय सांगू नये? फार गोड आहेत तुम्ही. आणि अजूनही 80% पोरं कष्टाने कमवून खातात. अजूनही खेडेगावात ना एकच टाइमचा डबा माय देते, दुसऱ्या टाइमचा देत नाही महाराज. दुपारपर्यंत पोरगं लेक्चर करतो, कॉलेज करतो, दुपारनंतर कोणाच तरी कपड्याच्या दुकानात घडे घालायला जातं, गॅरेजमध्ये कामाला जातं, लेबर म्हणून हाताखाली राहतं. अरे लोकांच्या दारात चौकीदार म्हणून राहतं, पण कोणाच्या बेईमानीची जी पैसे खात नाही आणि स्वतःच्या कमाईवर स्वतःच्या कॉलेजची फी भरतं. जेव्हा ते पोरगं खुर्चीवर बसून सह्या करतं, त्याच्या फाटक्या शर्टातला बाप जगातला सगळ्यात श्रीमंत असतो. माझ्या महाराष्ट्राचा अजूनही माझ्या भारतात देहाचा विचार न केला जाता. अर्धा एक इंच छाती कमी पडली ना, 3:30-4 ला उठतं असल्या थंडीचं. अरे अख्ख्या गावाच्या फेऱ्या मारतं, शरीर कमावतो स्वतःसाठी नाही देशाच्या संरक्षणासाठी. हे वैभव आहे माझ्या महाराष्ट्राचं. अरे कौतुक आहे, कौतुक आहे त्या मुलींचं महाराज. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून चालते, दोन्ही घर प्रबळतेने सांभाळते, बापाची मान कधी खाली जाऊ देत नाही. कौतुक आहे या लेकरांचं महाराज. फक्त 2-4 नाश्त्या खांद्यामुळे सगळ्याला वास लागतो. हे 2-4 आहेत ना चौकात बसून, गोरी दिसली गाला थसली की माझीच आहे. तुझ्या बापाची पेंड आहे का रे, तुझ्यामुळं गावाच नाव चाललं ना. वाईट वाटतो दादा, दुसरं काही नाही, हे 2-4च आहेत लई, पण वास पसरतो ना दादा. तुम्हाला काय वाटतं, महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारत? येडे तुम्ही, महाराज पियत. ती महाराजाला म्हणतो की गोट वरती हो भेटतोय, महाराज म्हणतो असं नाही भेटला तसं तरी भेटेल. लोक काय ती असत्याला स्वीकारायला वेळ लागत, पण सत्याला स्वीकारायला वेळ. हा म्हणून विनंती आहे दादा, संयम ठेवा. अरे तुम्ही थोडं आहे बघा, थोडंसं करताय. आज तुमचं छोटं दुकान आहे, सोडू नका. आज तुम्ही कष्ट करताय, सायन्समध्ये विषय गेला, आर्ट घेऊ नका, विषय काढा. मित्रांनी सायन्स घेतलं म्हणून सायन्स घेऊ नका, मित्रांनी आर्ट घेतलं म्हणून आर्ट घेऊन. तुमचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असू द्या रे दादा. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी एक झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हटलं दादा असं कुठलं झाड लावलंय जे पाणी घातल्यावर खत घातल्यावर वाढत नाही? बघा ना म्हणला ताई, साधंच झाड आहे, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नाही. चुकलं काय? चुकलं का मावली? तुम्ही सांगा चुकलं का? नेमकं माझं चुकलं की त्याचं चुकलं? काय चुकलं ग माय? हेच करतात आपली बोलवणं.